करतात शिक्षकांनो? वर्गात खूप जेव्हा गोंधळ होत असेल तेव्हा आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायला किंवा सायलेन्स मेंटेन करायला किंवा आपल्यावरती अटेन्शन घ्यायला मुलांना कधी कधी खूप त्रास होतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे ना, आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज म्हणतात ह्यांना. त्याच्यातली माझी फेवरेट आहे हॅलो हायची. म्हणजे वेन आय से हॅलो यू से हाय, वेन आय से हॅलो यू से हाय. असंच क्लासरूममध्ये तुम्ही हॅलो बोलू शकतात आणि मुलांना तुम्ही हाय बोलायला लावू शकता. त्याला तुम्ही वेगवेगळा टेम्पो देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, हॅलो हाय, हॅलो हाय, हॅलो हॅलो हाय हाय, हॅलो हॅलो हाय हाय, हॅलो हॅलो. तर अशा प्रकारेच तुम्ही मुलांची अटेन्शन ग्रॅप करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही हॅलो हाय किंवा एक कलर दोन कलर, किंवा मी पिवळा म्हणेल तर तुम्ही लाल म्हणायचं, मी ग्रीन म्हणलं तर तुम्ही ब्लू म्हणायचं, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. किंवा तुम्ही एक क्लॅप केली तर त्यांनी दोन क्लॅप केली, किंवा तुम्ही दोन क्लॅप केली तर त्यांनी तीन क्लॅप करायला पाहिजे. असाच वेगवेगळ्या एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज जे असतात, ते एंगेजिंग ॲक्टिव्हिटीजने त्यांची अटेन्शन ग्रॅब होते. क्लासरूमला सायलेन्स करायला प्रॉपर वेळ मिळतो. हेच तुम्ही तुमच्या क्लासच्या मॉनिटरला पण शिकवू शकतात, की जेव्हा तुमच्या ॲबसेन्समध्ये ते क्लासचं मॉनिटर हे क्लासला एंगेजिंग पण ॲक्टिव्हिटी मिळेल, म्हणजे फन एलिमेंट पण आहे, आणि त्यासोबतच त्यांना ॲक्टिव्हिटी आणि सायलेन्स डिसिप्लिन ह्या सगळ्याच गोष्टी एकंदरीत ह्या ॲक्टिव्हिटीजमधून येतात.